नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे बासमती तांदूळ घेतलेले, ते जुने असावेत। कधी पण बिर्याणीसाठी ना, तांदूळ जर जुने घेतले ना, तर बिर्याणी चांगली होते आणि चवीला पण चांगली लागते। तर त्यासाठी एक वाटी बघा तांदूळ घेतलेले आहेत। मी वाटीच्या प्रमाणे तुम्हाला मी बरोबर सांगणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे तांदूळ टाकून घेते। जुने तांदूळ कसे वळखायचे ते पण सांगते। दाताखाली जर तांदूळ धरला ना, तर कट करून आवाज येतो, त्याला जुने तांदूळ म्हणायचे। आणि 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि 15 मिनिटासाठी तांदूळ आपण भिजत घालायचे। तर तांदळापेक्षा जास्त पाणी टाकायचं आणि तांदूळ असे भिजवून द्यायचं 15 ते 20 मिनिटासाठी। बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघा, हे फरसबी घेतलेलं आहे आणि गाजर घेतलेलं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे भाजी घ्या। एक छोटा आकाराचा बटाटा बघा, असं चौकोनी तुकडे सालकाढून घेतलेले वाटाणा, आणि फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करायचे, कारण की बारके जर तुकडे केले ना, तर शिजल्यानंतर एकदम गाळ होतो। तुम्हाला मी सांगितलं होतं एक वाटीच्या प्रमाणे, तर त्याच वाटीच्या प्रमाणे बघा ह्या सगळ्या भाज्या आहेत। एक वाटीबरोबर भाजी घेतलेल्या आहेत। जेवढे तांदूळ ना, तेवढेच भाज्या घ्यायच्या मिक्स। आता आपल्याला कालवायसाठी एक मोठं भांडं घ्यायचं, तर त्याच्यामध्ये हे सगळं काढून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये पहिलं तर आपल्याला दही टाकायचे। दही बघा जास्त आंबट नसावं, फ्रेश दही असावं। तर 1.5 चमचा बघा टाकलेला आहे दही, आणि हा बघा मोठा थोडा चमचा आहे। आता भाजीला जेवढं आपल्याला लागेल ना, तेवढ्या प्रमाणात आपण हे मीठ टाकायचे। चवीप्रमाणे मीठ टाका, जास्त टाकू नका, कारण आपल्याला परत भाताला पण मीठ वापरायचं आहे। तर थोडंसं बघा हे आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा धने जिरे पावडर, थोडीशी बघा टाकायची मिरची पावडर आहे, तिखटवाली मिरची पावडर आहे, आणि ही हळद बघा, हे जी पण रेसिपी मी टाकलेली आहे, हळद आपली घरची बनवलेली थोडीशी एकदम लागते। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा ह्या फ्रेश पुदिना टाकायचे, आणि हे चांगलं आपण कालवून घेऊया। मिक्स करून घेतले बघा चांगलं, हे दही पूर्णपणे सगळ्याला लागलं पाहिजे, आणि दही जास्त आंबट घेऊ नका। आता ह्याच्यामध्ये बघा आपण जो मसाला बनवला होता, गरम मसाला पावडर, आता जे टाकलेले 2-3 दिवसापूर्वी, तर गरम मसाला एकदम छान झालेला आहे। त्या छोटा 1/2 चमचा मी टाकलेला आहे, तर तो पण मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। एकदम चवदार झालेला आहे, तुम्ही करून बघा। मिक्स करून घेतलं आहे चांगलं हे। आता ह्याला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकण लावून झाकून ठेवूया। कांदा घेतलेला आहे, 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत बघा, असे लांबडे पातळ कापून घेतलेले आहेत। ते आपल्याला ह्यांना तळून घ्यायचे आहेत। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे कांदा टाकून घेऊया, आणि एकदम गोल्डन कलर येतोवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। जळून द्यायचा नाही आहे, एकसारखा बघा तेल चांगलं गरम झालं की मीडियम गॅस करायचा आणि तळून घ्यायचा। आणि हे बारीक आकाराचे कांदे आहेत बरं का, बघा गोल्डन कलर येतोवर बघा एकसारखा हलवून चांगला भाजून घेतलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया आणि गॅस बंद करूया। कांदा बघा काढून घेतलेला आहे, असा गोल्डन कलर येतोवर चांगला भाजून घ्यायचा, फक्त जळून द्यायचा नाही। एकदम असा काय होतं, काढून घेतला की सॉफ्ट वाटतो, नंतर बघा कुरकुरीत होतो एकदम। आणि 2 कांदे बघा मी उभे कापून घेतलेले आहेत आपल्याला फोडणीसाठी। 15 मिनटं होऊन गेलेत बघा, आपले तांदूळ चांगले भिजलेले आहेत। भात शिजवायसाठी बघा पाणी ठेवलेलं आहे, तर पाणी जास्त ठेवायचं कधी पण, कारण भात शिजायला चांगली मोकळी जागा भेटली की नाही की भात चांगला शिजतो आणि जास्त करून लांबडा होतो। जर बासमती असला तर चांगला शिजतो, अशा प्रकारात जास्त पाणी ठेवायचं। त्याच्यामध्ये बघा 1 तेजपत्ता, 1 स्टार फूल, 1 साधी विलायची आहे बघा, तिला अशी फोडायची, तोंड फक्त उघडायचं तिचं, 1 मसाला विलायची, 1 दालचिनी, 2 लवंगा आणि 5 मिरे हे टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये बघा मीठ टाकायचं आहे, तर मीठ थोडंसं आपल्याला जास्त टाकायचे, कारण पाणी भरपूर आहे आणि भात शिजणार आहे, कारण त्याला भाताला पण आपल्या चव आली पाहिजे म्हणून थोडंसं मीठ चवीनुसार तुम्ही टाका त्याच्यामध्ये। आता हे चांगलं पाणी आपण उकळून घेऊया। मी पाण्यावर बघा झाकण ठेवलं होतं, पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे, म्हणजे पाणी उकळलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे बघा, 1/2 चमचा छोटा तेल टाकायचं, म्हणजे जर भात जर चिकट जर तांदूळ असले ना, तर चिटकणार नाहीत। आता ह्याच्यामध्ये बघा गॅस आपला मिडियम आहे, तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ टाकून घेतलेले आहेत बघा, तर ह्याला आपल्याला 70 ते 80% हा भात शिजवून घ्यायचा आहे। आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते, झाकण थोडंसं आपलं असं सापट करून ठेवायचं। भात आपला तिकडं शिजतोय, तोवर आपण फोडणी टाकून घेऊया। मी आज भात तुम्हाला कढईमध्ये करून दाखवणार आहे, तुम्ही टोपात हांडीमध्ये केला तरी चालेल, कुकरमध्ये जरी केला तरी सुद्धा चालेल। तर आपली कढई गरम होऊन देऊ द्या। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 1 चमचा बघा तेल टाकलेलं आहे, आणि 1 चमचाच आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप मी फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे बघा हे घट्ट झालेलं आहे, आणि चांगलं वितळून देऊया। तेल गरम झालेलं आहे चांगलं, त्याच्यामध्ये बघा छोटा 1/2 चमचा जिरे, 2 तेजपत्ते, उभा चिरलेला कांदा आहे बघा, बारीक आकाराचे 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत। हा कांदा चांगला भाजून घेऊया।
कांदा बघा भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये ह्या बघा दोन मिरच्या मी अशा उभ्या केलेल्या आहेत बघा, कापलेल्या आहेत. आलं आणि लसूण एक चमचा, आपण एक चमचा भाजीमध्ये वापरलेला आहे आणि एक चमचा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे चांगलं बघा भाजलेलं आहे. ह्याच्यामध्ये 4 ते 5 बघा काजू घेतलेले आहेत, असे मधोमध तुकडे करून घेतलेले, ते टाकायचे. आणि थोडंसं जर आपण ह्याला परतूया म्हणजे काजूला कलर जरा थोडासा गोल्डन असा येईल. काजूचा बघा कलर चेंज झालेला आहे बघा, असा हलकासा गोल्डन झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. तर बघा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक मोठ्या आकाराचं टमाटं बघा असं कापून घेतलेलं आहे. तुम्ही जर पेस्ट करून जरी घेतली ना तरी चालेल. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. पण ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया म्हणजे आपलं जे तंबट आहे ना ती गळल. आपण आता आपला भात शिजला आहे का बघूया. बघा एकदम पाणी जास्त ठेवल्यामुळे बघा किती लांबडा लांबडा झालेला आहे. आणि आपला जसा आपल्याला पाहिजे होता ना तसा शिजलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया बघा, गाळून घेऊया एका चाळणीमध्ये. भात बघा गाळून घेतलेला आहे. पाणी बघा त्याचं हे पूर्ण पाणी टाकून द्यायचं आणि आपण हे असंच उघडंच ठेवूया, झाकून नाही ठेवायचं. बघा किती मोकळा मोकळा झालेला आहे मस्त. तेवढ्यासाठी ना जास्त पाणी ठेवायचे. आणि तुम्हाला सांगितले ना तांदूळ एकदम जुने बघून घ्यायचे. टमाटे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात मिरची पावडर टाकायची. तर मिरची पावडर एवढी टाकायची चवीनुसार, कारण आपण भाज्यामध्ये पण टाकलेले ही नुसती मिरची पावडर आहे. आणि ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, तर बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे बघा त्याची रेसिपी. मिरची पावडर हळद 1.5 चमचा टाकायचा. एकदम छान असं चवीचं झालेलं आहे, तुम्ही करून बघा. आता हे थोडंसं परतून घेऊया मसाला टाकल्यानंतर. मसाला टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. भाजी बघा आपण ह्याच्यामध्ये सगळं लावून ठेवली होती झाकून, तर बघा किती मस्त अशी झालेली आहे. तर आता ही पण आपण टाकून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर वगैरे सगळं टाकलेलं आहे, ती लक्षात ठेवून आप तुम्ही मीठ टाका. जास्त मीठ होऊ नये कारण भाताला पण आपण टाकलेलं आहे. तर आता हे चांगलं परतून घेऊया. हे मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवरही मी चांगलं परतून घेते. परतून घेतलं आहे बघा चांगलं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्याला पाणी सुटतं आपण हे झाकून ठेवायचे. तर जे आपण भांड्यामध्ये आपण हे सगळ्या भाज्या टाकल्या होत्या ना त्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे पाणी टाकून आपण झाकण घालून ठेवूया. बारीक एकदम गॅस करून 1-3 मिनिटासाठी झाकून घेऊया. बारीक गॅसवर बघा एकदम झाकून ठेवलं होतं. आता ह्याच्यामधली बघा भाजी पूर्ण सगळी शिजलेली आहे, बघा किती मस्त झालेली आहे. एकदम स्लो गॅसवर ठेवायची म्हणजे कोणती कच्ची वगैरे अशी काय राहणार नाही. आता ह्याच्यामध्ये बघा बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया. आता हे असेच पसरून ठेवायचे. आता मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जर टोपात जर करायचं असेल तर ह्यातली अर्धी भाजी काढा तुम्ही आणि लेहर करायची एक एक असं दाखवते तुम्हाला. ह्याच्याप्रमाणे ह्यातली जर अर्धी भाजी जर काढली आणि अर्धा भात असं पसरून टाकायचं. ह्याच्यावरती बघा ह्या पुदिना, कारण पुदिन्यानं चव एकदम छान अशी लागते. कोथिंबीर आणि जे आपण कांदा भाजून घेतला होता ना तो कांदा टाकायचा. बघा कडक झाला का नाही. कांदा काय होतो जेव्हा आपण काढतो ना तेव्हा एकदम सॉफ्ट होतं आणि नंतर तो कडक होतो. कांदा टाकून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हे तूप टाकायचं थोडंसं आणि वरून थोडंसं टाकायचं. आता भात टाकून घेऊया. भात बघा किती मोकळा मोकळा झालेला आहे. भात बघा सगळा टाकून घेतलेला आहे. जर तुम्हाला बघा पाहिजे असेल ना तर हे गरम मसाले काढायचे, कारण लहान मुलं वगैरे खात असतील ना तर तोंडात वगैरे येतील, त्यामुळे काढून टाकले तरी चालतील. कारण भातामध्ये पूर्णपणे त्याचा अर्क उतरतो. तर आता ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं असं पुदिना टाकून घेऊया. सगळीकडून ताजा पुदिना आणायचा, असा मस्त असा असतो. कोथिंबीर हे जर तुम्ही टोपामध्ये जर केलं ना तर ह्याच्या 2 लेयर होतील भाजी. हे वरून जरी टाकलं तरी मस्त असं होईल. एकदम कांदा टाकून घेऊया. कांदा बघा सगळीकडून पसरून घेतलेला आहे. आता त्याच्यावर तूप टाकायचे आपल्याला. आणि गॅस एकदम मी पहिलाच भात टाकताना बारीक केलेला आहे. ही देशी तूप आहे बघा, फ्रीजमध्ये ठेवते मी कारण हे आळून जातं. तर अशा पद्धतीत बघा हे आता मी चिकन बिर्याणी बघा दाखवली होती त्याच्यामध्ये मी कलर टाकले होते. तर मला विचारलं होतं कलरसाठी, तर बघा हे असे पातळ मी केले होते पाण्यामध्ये. तर असे थोडे थोडे टाकायचे बघा. खरं म्हटलं तर कलर नाहीच टाकले पाहिजेत, पण मी आपले टाकलेत. आता बघा बिर्याणी जरा दिसायला चांगली दिसते म्हणून मी कलर टाकले होते. तुम्हाला जर आवडत असेल ना तर टाका, नाही टाकले तरी चालतील. आता हे आपण काय करूया, झाकून ठेवूया. तर आता तुम्हाला ह्याचं अजून एक सांगते. बिर्याणी म्हणलं म्हणजे काय होतं, टोपात जर केली झाकण ठेवली तर साईडनं पीठ वगैरे असं लावलं का नाही तर मस्त होती. हे झाकण पण ह्याला पॅक बसतं, यातून हवा जात नाही साईडनं काय नाही. आता ह्याच्या खाली आपण तवा ठेवूया आणि एकदम बारीक गॅसवर ह्याला दम देऊया. लोखंडाचा तवा ठेवलाय बघा खाली आणि त्याच्यावर मी कढई ठेवलेली आहे. एकदम जाम असं झाकण आहे. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं एकदम बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं. बघा किती मस्त अशी झालेली आहे. कारण असं याचे कढईचं झाकण ना माझं पॅक आहे. बघा किती छान अशी झालेली आहे. तुम्ही करून बघा, ही एकदम चवीला एक नंबर होणार. ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.